सांगलीत अडकलेल्या तामिळनाडूच्या 480 जणांना घेऊन एसटीच्या 16 बसेस 9 तारखेला रात्री उशिरा तामिळनाडूकडे रवाना झाल्या होत्या. त्या मुलांना तामिळनाडूमधील सेलम बहुभागात सोडून या बसेसमधून तामिळनाडूमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे 180 तरुण तरुणी आणण्याचे मोठे काम सांगली जिल्हा प्रशासनाने एसटी विभागाने करून दाखवलेले आहे. 16 पैकी 6 बसेसमधून 180 तरुण जे तामिळनाडूमध्ये रेल्वे प्रशिक्षणार्थी होते त्यांना सांगलीत आणलं गेले. वास्तविक तामिळनाडूच्या 480 जणांना सोडून या बसेस रिकाम्या सांगलीत आल्या असत्या. मात्र राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं तामिळनाडू सरकारशी समन्वय साधत जे महाराष्ट्रामधील विविध भागातील तरुण जे तामिळनाडूमध्ये अडकले आहेत त्यांची लिस्ट बनवली आणि त्यांना या बसेसमधून महाराष्ट्रात आणण्याची सोय केली आहे. या सर्व तरुण तरुणीचे तामिळनाडूमधील रेल्वेचे प्रशिक्षण पूर्ण देखील झाले होते. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि ही सर्व मुलं तामिळनाडूमध्ये मागील 1.5 महिन्यापासून अडकून होती. अनेक दिवस परराज्यात अडकून पडल्यामुळे भीती वाटत होती. मात्र आता महाराष्ट्रामध्ये आल्यानं मोठं समाधान असल्याचं या तरुण तरुणींनी सांगितलं आहे. आता या तरुण तरुणींना त्यांच्या शहरात नियोजनबद्धरित्या सोडण्यात येणार आहे. आम्ही रेल्वेचं ट्रेनिंग प्रशिक्षण घेत होतो, म्हणजे थोडक्यात अप्रेंटिस, जी की ITI झाल्यानंतर 1 वर्षाची असते, तर सर्वच मुलं ती घेत होते. आणि ती ट्रेनिंग पिरियडची जी शीट आहे ती अशी तुमची या तारखेला संपेल असं माझ्याकडे लेटर पण आहे. तर मला आता जस्ट माझ्या एका मित्राने दिलं आणि ते मी शो करू शकतो तुम्हाला इथे. तर अशा इतर गोष्टी आणि मग आम्ही तिथे थांबून तरी करणार काय, एक तर ट्रेनिंग पिरियड संपली आणि स्टायपेंड पण बंद होणार. तर मग या दोघी सिच्युएशनमध्ये आम्ही खूप घाबरलेलो होतो. तर मी असंच माझ्या वडिलांकडून यांच्याकडून त्यांच्याकडून नेत्यामंडळींचा नंबर शोधला व त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला मला. एक त्यांनी आम्हाला लगातार त्यांनी त्यांचे करत हे असतील PA असतील खूप चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांचे. आत्ता पण मला ते कोऑर्डिनेट करतायत, तुमचं कुठे आलात काय, तुमची सोय कशी होते मला सांगा, काय प्रॉब्लेम असेल. आमच्या बसेस पण अडवल्या होत्या इथे, तर ते सतत आमचे म्हणजे प्रत्येक 10-10 मिनिटांनी ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करत आहेत. आणि ट्रेनिंग पिरियड संपल्याकारणाने आम्ही ते थांबून करणार काय. किती विद्यार्थी होते? 170 विद्यार्थी होते. पण मला आता जशी मी लिस्ट बनवायला तयार झाली आणि मुलांना चेन्नईमधल्या महाराष्ट्रातल्या मुलांना समजायला लागलं की यांची प्रोसेस चेन्नईमधले आपले इतर मुलं असतील महाराष्ट्रातली ते निघत आहेत त्यांच्या महाराष्ट्रात आपल्या जायसाठी, तर ते मला फोन करायला लागले जे की माझ्या ओळखीचे पण नव्हते. शुभम पाटील बोलतात का मला, आम्हाला पण जायचं आहे, मी पण महाराष्ट्रात आहे. तुम्ही फोन केला साहेबांना, म्हटलं साहेब इतर पण मुलं आहेत आपल्या महाराष्ट्रातली तर काय करायचं. साहेब बोलले जेवढे महाराष्ट्रातली मुलं असतील तेवढे तू शुभम घे, आपण पुढचं काय असेल ते बघू. तर कलेक्टर मॅडमनी पण आम्हाला चांगला सपोर्ट दिला, पूजा कुलकर्णी मॅडमनी, तर सतत आमच्याशी रात्री 10 ते 1-12 दरम्यान फोनवर ते फोन पिकअप करायच्या, आम्हाला जी हवी ती मदत द्यायची. नमस्कार, मी यादव हिराकांत चंद्रकांत, मी सासपडे सातारा तालुका जिल्हा सातारा. मी चेन्नईमध्ये जॉब करतो. आम्ही 2-3 त्या मागच्या 1.5 महिन्यापासून मी चेन्नईत अडकलो होतो. तर आमच्यातल्या सर्व महाराष्ट्र मुलांनी एक ग्रुप केला, व्हॉट्सअप ग्रुप, व त्यांनी आपल्या गुलाबराव पाटील यांना कॉन्टॅक्ट केला. तसेच आपले उद्धव ठाकरे, आपले अजित पवार दादा यांनी पण भरपूर सहकार्य केले. परंतु लास्ट 2 दिवस आम्ही शनिवारी सकाळी प्रवास चालू केला चेन्नई टू सालेमपर्यंत. तिथेपर्यंत आम्हाला 1 दिवस मुक्काम ठेवले, तिथल्या कलेक्टरनी भरपूर सहकार्य केले. परंतु काल येताना आम्हाला रात्री जेवण पण भेटले नाही. येताना एक टाईम फक्त सकाळी जेवण भेटले, रात्री जेवण भेटले नाही, तेव्हा आमच्या हातांना थाल झाले. आता सकाळी इथे आम्ही आलो आहे, तर गव्हर्नमेंट GR काढलेला की अगोदरच्या माणसं मुलांना सर्व फ्री घरपोच सुविधा होईल. पण अशी मुलं काय काय सर, त्यांना 2-3 महिन्यापासून अजून पेमेंट झालं नाही. त्यांनी आतूनच हाल करत फक्त एक टाईम जेवणावर तिथे दिवस काढलेत आणि त्यांच्याकडे आता 1 रुपया नसताना ते गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही आता पैसे पेड करा व आपापल्या घरी जावा. त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला इथे फुकट आणले. पण इथून पुढे काय काय मुलं नागपूरचे आहेत, विदर्भ, मराठवाडा, अमरावती, खूप दूरदूरचे आहेत. आता त्यांच्याकडून ते पैसे घेतात की त्यांना घरी सोडण्यासाठी. आत्ताच्या कंडिशनला मुलांकडे 100 रुपये पण आहेत आणि ते आत्ता त्यांच्यासाठी तिकडे आता 4 वसूल करतात. माझं नाव आहे विशाखा प्रकाश बावनकुळे. आम्ही चेन्नईला रेल्वे अप्रेंटशिप करत आहोत. तिथं आम्ही 2 महिन्यापासून अडकलेलो आहोत. तरी पण घरी जाण्यासाठी तिथं राहण्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे. खाण्यापिण्याचे पण प्रॉब्लेम येत आहेत. तर घरी जाण्यासाठी आम्ही फ्रेंडशिप महाराष्ट्र शासनाला मदत मागितली आणि त्यांच्या मदतीने आम्ही फ्रेंड वगैरे लिस्ट तयार करून गुलाबराव पाटील यांच्या मदतीने आम्ही मोफत आता इथपर्यंत आलो आहोत तामिळनाडूमधून. पण तिथल्या कलेक्टर मॅडमनी वगैरे आम्हाला हेल्प केलेली आहे.
एकूण किती विद्यार्थी? आम्ही इथं तामिळनाडूमध्ये पूर्ण 170 मुलं मुली मिळून अडकलेलं आहोत इथं. नमस्कार, माझं नाव आहे प्रियल मनोहर पिल्हारे. आम्ही चेन्नईमध्ये आय टी आय बेसवर 1 इयर अप्रेंटिसशिप करत होते. जेव्हा आम्हाला कळलं की लॉकडाऊन समोर वाढणार आहे तेव्हा तर जेवणाची पण काही सोय नव्हती आणि रूम भाडा पण तिथं भरपूर जास्त आहेत. पेमेंट स्टायपंड जेवढी मिळायची त्याच्यामध्ये काही उरायचं पण नाही आणि नंतरची प्रोसेसरची काही जेवणाची तर काही हेल्प नव्हतीच त्या सरकारकडून. नंतर मग आम्हाला जेव्हा कळलं की महाराष्ट्रामधून हेल्प मिळत आहे, एका व्यक्तीनं हेल्प मागत आहे, ते जसं जसं कळलं तसं आम्ही प्रत्येक मुलांना कळून मुलांचे नावं घेत लिस्ट तयार केली. सर्वांनी चांगल्या प्रकारे हेल्प केली. सर्वांच्या मदतीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. असं वाटतं की समोरही अशीच मदत व्हावी. आणि जे कालची एक न्यूज मिळालेली की अशी आमची एकच इच्छा आहे.